नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या गंभीर आरोपामुळे अखेर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे त्यामुळे नवीन गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा सध्या राजकीय ऋतूमध्ये रंगली आहे त्यामध्येच आता मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावरती गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे यामध्ये खुद्द दिलीपराव वळसे पाटील यांनी देखील या वृत्ताला दुजारा दिला आहे तर मित्रांनो व्हिडिओशेपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका दिलीपराव वळसे पाटील यांनी गृहमंत्री पद स्वीकाराव अशी राष्ट्रवादीच्या गोटामध्ये चर्चा रंगली होती अखेर त्यांच्याच नावावरती आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे दिलीप वळसे पाटील यांनी याआधी देखील गृहमंत्रीपद सांभाळले होते त्यामुळे अशा अडचणीच्या कालावधीमध्ये अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रीपद द्यावे अशी चर्चा राष्ट्रवादीमध्ये रंगली होती त्याचबरोबर लोकमतशी बोलताना दिलीपराव वळसे पाटील यांनी देखील या वृत्ताला दुजारा दिला आहे लवकरच आता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे राजकीय एकच चर्चा सुरू झाली असून पुढचे गृहमंत्री हे वळसे पाटील असेल असं देखील बोललं जात आहे वळसे पाटील हे आपल्या शांत आणि संयमी आणि वृत्तीसाठी ओळखले जातात दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणी यासाठी ते प्रसिद्ध आहेत शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमले आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार का होत असताना दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला असल्याचं बोललं जात आहे यापूर्वी देखील विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती असलेल्या दिलीपराव वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि भाजपाने घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले होते यामुळे महाविकास आघाडीच्या स्थापनेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते त्यामुळे निश्चितपणे आता वळसे पाटील हेच राज्याचे भाविक गृहमंत्री असणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो वळसे पाटील हे गृहमंत्री झाले पाहिजे की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका